दया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. जिजाऊन वयाच्या 15 वर्षी शिवरायांना धर्म शिकवला. वयाच्या 15 वर्षी आता तलवार दिली. 29व्या वर्षी अफजल खान फाडला. 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेले. जिजाबाई माझ्या तरुण भावांना सांगेल, बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत, पण जिवंतपणे मायला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव राजा शिव छत्रपती. अजून पुढे जाऊन सांगेल, राजे महाराजे सम्राट बादशाह अनेक झाले, पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त महाराजांची साजरी होते का? इतिहासाने नोंद घेतलेला एकमेव राजा आहे ज्या राजाच्या हयातीत एकदाही त्यांच्या दरबारात स्त्री नाचली नाही, असा एकमेव चरित्रवान राजा छत्रपती शिवराय. झाले तर बहु होतील बहुपरी या समहा. एक ध्यानात ठेवा, या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. चित्राची पूजा नाही हो, चित्र तर लय लोकांचे चांगले आहेत. काही लोकांचा डीपी इतका सुंदर दिसतो, माणूस जितका मोबाईलच्या डीपीवर सुंदर असतो तितका तो ओरिजिनल सुंदर नसतो, आणि जितका माणूस आधार कार्डवर बोगस दिसतो तितका ओरिजिनल बोगस पण नसतो. या जगात चित्राची पूजा नाही, या जगात चारित्र्याची पूजा आहे. काय चारित्र्याची उंची छत्रपतींची. काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाची उन, अशीच एक सुंदर होती मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान, अरे शत्रूच्या सुनेला माय म्हणून परत पाठवणारा जगाच्या इतिहासातील एकमेव राजा छत्रपती शिवराय. तुकोबारांनी संसारिकांना धन्य ते संसारी म्हटलं. धन्याची दिन संत दर्शनाचा नाथ महाराज म्हणतात, धन्य मी मानिन आपुले संचित असं म्हणतात, किंवा धन्य माता पिता त्यांचं म्हणतात, पण महाराजांबद्दल धन्यता दिली ती शाहिरांनी. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर गेले जर जर बाजून पाणी दृष्ट मुघला, बाजूनी पाणी दृष्ट मुघला, घडविला स्वराज्या इतिहास कीर्तीचा जगन्नाथ कोडी मारी साडी तांबुली लोहार ब्राह्मण सुद्धा सांबार हल्द्यान 12 बलुतेदार 18 लुतेदार 18 मुद्दा मैदान अख्खा मराठी मुलुक उठला. जिजाऊन ती स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. हे राज्य व्हावे इतरांची इच्छा शेतकऱ्यांच बहुजनांच दीनदुबळ्यांच गोरगरिबांच आया बहिणींच हे राज्य व्हावे इतरांची इच्छा आहे. कोणी कोळी होता, कोणी रामस्य होता, कोणी धनगर होता, कोणी माळी होता, कोणी कुणबी होता, कोणी हरिजन होता, सगळ्यांना महाराजांनी सोबत घेतलं. सह्याद्रीच्या प्रांतातून सगळे मावळे बाहेर पडले. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, तरी कोवळे रंग सावळे, अर्पिती प्राण शुभ खातर, अर्पिती प्राण शुभ खातर, अर्पिती प्राण शुभ खातर. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हरकार बहादर 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलगार जिजाबाईने ते संस्कार दिले राजांना. जिजाबाईने पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्मा.
मला येतात. सध्या संकोची वृत्ती आहे, माझा बाल्या माझी बाली दाबाय दाची खोली. त्याच्या पलीकडे मानसिकता नाही. देव देश धर्मासाठी कुणाला स्वैर सुरतक नाही. यतो धर्म ततो जय हा धर्म रक्षती रक्षिता. हे जपानुष्ठान, हे पारायण सोळा, हे नामस्मरण, हे मौन, ही धर्माची साधना आहे. श्री संत शिवगिरी बाबा आपल्याकडून करून घेतात. संबंध जगभराचे आखाडे, मला वाटतं 13 आखाडे साधूंचे. त्याच्यातला सगळ्यात मोठा श्री पंचदशनाम जुना आखाडा आहे. त्या आखाड्याचे महाराज श्री अध्यक्ष आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही मोठ्यांचे लेकर आहात की तुम्हाला बाबाजींचा सहवास लागतोय. हरिद्वार असेल, काशी असेल, त्र्यंबकेश्वर असतील, या मोठ्या मोठ्या देवस्थानावरती जुना आखाड्याचे त्या ठिकाणी मोठमोठे आश्रम आहेत. आणि एवढं सगळं वैभव सोडून या परिसराचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनदळ दिवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत.